की जेव्हा बाळासाहेब होते आणि युतीच्या सगळ्या या चर्चेत आहे, त्यावेळेस साऱ्याच्या 95 नंतर सुद्धा सरकार आल्यावर गेल्या सुद्धा तुम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये होता, त्यामुळे बाळासाहेबांचं युतीतलं त्यांचा शब्द आता असं वाटतं की तोच डिसायडिंग फॅक्टर आहे आणि तितकी शिवसेना आता काही झालं तरी चालेल, आम्ही हवं तर आमच्या दम ताकदीवर लढू पण असं होणार नाही, हे लॅकिंग दिसतंय आणि तेच इथं प्रॉब्लेम येतो शिवसेनेचा. बाळासाहेबांची एक मोठी स्टाईल होती की शॉक ट्रीटमेंट द्यायची, असे त्यांची अशा पद्धतीची त्यांची पद्धत होती. आणि आत्तापर्यंत म्हणजे मी पूर्वी वाचलेलं आहे की शिवसेनेनी कम्युनिस्ट पक्ष सोडून ऑलमोस्ट सगळ्या पक्षांची युती केली आत्तापर्यंत आणि प्रत्येक युतीत शिवसेनेने फायदा करून घेतला, हे बाळासाहेब असेपर्यंत असं होतं. उद्धव ठाकरे म्हणतात की मी निवडणुकीच्या अगोदर राम मंदिरात जाऊन, त्यामुळे तो एक सेंटिमेंट गोळा करायचा प्रयत्न दोघांचा चाललाय असं वाटतं नॅशनल इश्यूजवर आणि त्यातही हिंदुत्व किंवा देशाची सुरक्षा या विषयावर. निश्चितच भारतीय जनता पक्षाची एक स्टाईल आहे भावनात्मक मुद्द्यांवर निवडणुका जिंकायच्या, ज्याचा फायदा त्यांना वेळोवेळी झालेला आहे आणि सत्तेत येऊन ते 5 वर्ष झालेले आहेत. सो त्यांना नेहमीच म्हणजे हा मुद्दा सांगायला असतो की 5 वर्षात आम्ही काही सगळंच करू शकत नाही. जन आशीर्वाद यात्रा त्यांनी सुरू केली महाजनाने यात्रेसाठी, तू कधी दोन्ही पाहिले असेल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा, काय याच्यामध्ये काय दिसत आहे शिवसेनेनी हे असं करणं त्यांना युतीमध्ये काही अपर हँड मिळवून देते आता? ॲक्च्युली सेनेच्या लोकांमध्ये आत्ता बघितलं तर कन्फ्युजन दिसतं आहे, कारण ज्या ज्या लोकांशी बोलतोय जरी यात्रा निघालेल्या असल्या तरीसुद्धा सीएमची जी यात्रा होती महाजनादेश यात्रा त्याच्यामध्ये रिस्पॉन्स होता लोकांचा, काउंटर करणारे जरी असले तरीसुद्धा ती यात्रा हिट झाली यात काहीच शंका नाही. दुसऱ्या बाजूला याच गोष्टीमुळे सेनेच्या लोकांमधली चलबिचल वाढलेली आहे, कारण आदित्य ठाकरेंना कितपत ॲक्सेप्टन्स मिळेल आणि स्ट्रेट ज्या पद्धतीचे स्टेटमेंट्स भाजपकडनं येत आहेत त्याला जितकंसं काउंटर केलं जात नाही, सरेंडर झाल्यासारखं झालं आहे शिवसेनेचं का काय असं वाटतंय, त्यामुळे कार्यकर्त्यांना कळत नाही आहे दिशा काय, तयारी करायची का नाही, नक्की काय करायचं. आणि याच कन्फ्युजनमध्ये आज राज्यातले सगळे कार्यकर्ते, म्हणजे बाकीच्या पक्षांचं जरी बघायचं म्हणलं आपण, जसं सर म्हणाले अप्पर हँड आहे भाजपला यात तर काहीच शंका नाही, पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि कन्फ्युजन या दोन गोष्टींमध्ये सगळ्याच बाकीच्या म्हणजे इन्क्लुडिंग सत्तेत असून सुद्धा शिवसेना अडकलेली आज बघायला मिळते. सुद्धा उद्धव ठाकरे असं म्हणतात की युती होईल असं अशा प्रकारची वाक्य त्यांनी केली आहेत, पण विरोधकांचं काय होणार ते कुठं आहेत आणि मुख्य म्हणजे शरद पवार, कारण भाजपचा प्रचार असेल ते काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार असेल शरद पवार यांचं नाव सगळीकडे कॉमन आहे. काय ही निवडणूक निकाल काही लागू पण शरद पवारांभोवतीच केंद्रित होते आहे का? निश्चितच ही निवडणूक शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचं एकंदर भवितव्य ठरवणारी ठरेल. आपण बघितलं की निवडणुकीच्या आधीच पक्षातले बरेचसे लोक जे आहेत ते आयदर भाजपामध्ये किंवा सेनेमध्ये गेले आणि याचं प्रमुख कारण या पक्षाची जेव्हा स्थापना झाली, हा पक्ष जेव्हा अस्तित्वात आला 99 साली, त्यानंतर 15 वर्ष सलग ते सत्तेत होते आणि पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते त्यांना सत्तेबाहेर इतक्या मोठ्या काळ राहणं याची सवयच नव्हती, त्यामुळे ते सगळेच किंवा बऱ्याचशा 80 मोठे तिथले सरदार हे भाजप सेनेमध्ये गेले. अजून एक अपयश मोठ्या प्रमाणावर कदाचित पवारांना खूप डोकेदुखी ठरू शकते, त्यानंतर पुन्हा त्यांचं काँग्रेसमध्ये त्यांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होईल का नाही याच्याबद्दल चर्चा ठरू शकते. त्याचबरोबर काँग्रेससाठीही खूप मोठं चॅलेंज आहे, 14 लोकसभेच्या प्रभावानंतर त्यांना एक नवीन नेतृत्व तयार करता आलेलं नाही आहे, आहे ते नेतृत्व त्याचं खच्चीकरण झालेलं आहे. म्हणजे मी मगाशी जसं म्हणालो की 2014 निवडणूक सर्वार्थाने वेगळी आहे, भाजपाने नवीन नेतृत्व तयार केलं, आपण बघितलं की चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन हे 14 आधी फार काही मोठे नेते नव्हते, ते एक नवीन नेतृत्व म्हणून तयार झालं. राष्ट्रवादीमध्ये असलेलं नेतृत्व छगन भुजबळ त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे, काँग्रेसमध्ये असलेलं नेतृत्व अशोक चव्हाण असेल पृथ्वीराज चव्हाण आज तितकेसे पॉवरफुल राहिलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा किंबहुना अस्तित्वाचा प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय दिसतं, कारण इथं सगळ्यात जास्त शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं बलस्थान होतं, सगळ्या स्थानिक स्वराज्य त्यांच्याकडे होत्या, या मागच्याच 5 वर्षात एकेक इथे जात चालल्या. सो आता आणि बरेचसे नेते सेना भाजपाच्या वाट्यावर गेल्यानंतर तुला पश्चिम महाराष्ट्रात जेवढं तू फिरलेस नेमकं आता काय दिसतं त्यांचा असा दावा आहे की नाही आणि अमोल कोल्हेंची एक शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आणि त्यातून आम्हाला मोमेंटम मिळते, स्वतः शरद पवार सोलापुरातनं यात्रा करत आहेत आणि तिथं सुद्धा गर्दी पाहायला मिळते, सो त्याचा काही परिणाम होताना दिसतोय का? ॲक्च्युली अमोल कोल्हेंच्या यात्रेचा तू उल्लेख केलास, आज अमोल कोल्हे जसं हा म्हणाला लीडरशिप नाही आहे, चेहरे नाही आहेत, अमोल कोल्हे हा एक चेहरा करायचा त्यांनी प्रयत्न केला, चेहरा म्हणून पोर्ट्रे झाला आणि त्यांना रिस्पॉन्सही मिळतोय त्याच्यात काही शंका नाही, पण हा रिस्पॉन्स पार्टीमध्येच ॲक्सेप्ट केला जातोय का नाही हा प्रश्न आहे, कारण आज उदयनराजे असतील त्यांच्या जाण्यामधलं एक प्रमुख कारण त्यांनी उल्लेख करतानाही केला की त्यांच्याबरोबर मी का जायचं किंवा त्यांचं नेतृत्व आणि मी सोबत हे कसं काय गणित जुळणार. आणि ज्या वेळेला अशा क्रायसिसची परिस्थिती आहे, ज्या वेळेला असं एखादं नेतृत्व तुम्ही पोर्ट्रे करतायत, त्यावेळेला गटातटाचं राजकारण टाळलं जात नाही आहे ही पश्चिम महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आज बघायला मिळती आहे. आज कुटुंबातला प्रत्येक माणूस, पवार कुटुंबातला प्रत्येक माणूस जरी फिरत असला, जरी दौऱ्यांमध्ये असले, तरीसुद्धा
नेतृत्वाकडनं सुद्धा तेवढा स्ट्रॉंग मेसेज जाताना दिसत नाहीये. अजित पवारांचं म्हणजे अजित पवार सगळ्या वाटाघाटीमध्ये काँग्रेसच्या, पण बोलत कुठंच नाही आहेत पब्लिकली, गेले काल बराच काळ बोलत नाहीयेत. अर्थातच, आणि शरद पवार जरी बोलत असले त्यांच्याकडनं सांगितलं जात असलं की माझ्यासाठी ही पहिली वेळ नाही आहे अशा पद्धतीचं इतकी पडझड बघण्याची, यापूर्वीही मी अशा गोष्टी फेस केलेल्या आहेत, तरीसुद्धा आज तो मेसेज त्यांच्याकडनं तेवढा स्ट्रॉंगली त्यांच्याच पक्षात ॲक्सेप्ट केला जात नाही आहे. कॅम्पेन स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा कन्फ्युजन्स दिसत आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे एकमध्ये पवारांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून एक सोशल मीडिया कॅम्पेन झालं, पण त्याच्यामधले ते मेसेजेस सर्क्युलेट झाले, स्पोराडिकली आले, तितक्याच स्पोराडिकली ते थांबलेसुद्धा. तशाच पद्धतीने आत्ता त्यांची जी यात्रा चालू आहे त्याला रिस्पॉन्स जरी मिळत असला, गर्दी तिथे होत असली, तरी सुद्धा तो मतांमध्ये कन्वर्ट होणार का? कारण लोकसभेच्या वेळेलाही आपण पाहिलं की गर्दी आहे, लोक आहेत. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं, आपण पुण्यामध्ये आहोत, पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीमध्ये पाहिलं तर तशी पडझड काही झालेली नाही आहे. तो बालेकिल्ला मानला जातो तसा, त्या अर्थाने तो सुरक्षित राहिला आहे, पण आजही राष्ट्रवादीचे शहरातले नेते याबद्दल कॉन्फिडन्स व्यक्त करू शकत नाही आहेत की आमच्यातलं कोणी जाणार नाही. ज्या वेळेला उमेदवाऱ्या जाहीर होतील, गटातटाचं राजकारण आहे, त्याचा परिणाम होईल का काय, दुसरीकडे लोक जातील का काय, काम करतील का नाही, आणि नेतृत्व म्हणून हे सगळं जर बांधून ठेवलं जात नसेल तर मग काय त्याचा उपयोग होणार का, म्हणजे यात्रांचाही उपयोग होणार का? नो डाऊट ही निवडणूक परत शरद पवारांवरती केंद्रित झालेली आहे. आणखी एक गोष्ट आता म्हणजे प्रचारामध्ये दिसते की पुन्हा एकदा गेल्या 2-4 दिवसातली भाषणं बघितली, विशेषतः उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, विशेषतः आता आणखी एक की उदयनराजेंची पोटनिवडणूक मात्र जाहीर झालेली नाही, त्यामुळे याच्यामध्ये काय याचं राजकारणात काय परिणाम होणार तेही आपल्याला बघावे लागतील, ती अपेक्षित होतं आत्ता होणं. पण पुन्हा एकदा जर भाषा बघितली तर शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास आणि त्या काळातल्या दाखले याचं परत एकदा भाषणांमध्ये येतं आहे. ते मोदींच्या भाषणांमध्ये आलं, मग त्यांना घातलेल्या पगडीपासून असेल, तर मग उपमा आल्या आदिलशहा कुतुबशहा या प्रकारच्या, काल राजू शेट्टी BBCच्या कार्यक्रमामध्ये बोलले, आणि मग शरद पवारांनी सुद्धा वेगळी वेगळी हे केली की दिल्ली दरबारी जाऊन झुकले नव्हते महाराज. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं, ऑफकोर्स 370 हे गोष्टी आहेत, पण या भाषणांमध्ये पुन्हा एकदा शिवाजी महाराज आणि त्यांचे इतिहासातले दाखले हे केंद्रस्थानी येतील या निवडणुकीमध्ये? हां, खरं तर केंद्रस्थानी येतील किंवा नाही हा मुद्दाच नाही आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांना प्रतीकांचं असं राजकारण आवडतं. मागच्या निवडणुकीमध्ये ते शिवसेना भाजप ते अफजल खान वाघनखं तिथं सगळं आलं होतं, आणि ती प्रतीकं नुसती विधायक अर्थाने नाही वापरली जात, त्या प्रतीकांचा वापर करून कोणाला कोणाला टार्गेट करायचं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, हे आपल्याला आवडतं कायम. सो काँग्रेस काय नेमके कोणत्या स्थितीमध्ये आहे? बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेस एकत्र दिसू शकेल का की परत त्यांनाही शरद पवारांचीच मदत घ्यावी लागणार या निवडणुकीत? एक साधारण मयुरेश अंदाज घेतला ना तर पश्चिम महाराष्ट्र जर बघितलं, पश्चिम महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांमध्ये 58 जागा आहेत आणि नगर जिल्ह्याच्या 12, अशामुळे एक पॉलिटिकली पश्चिम महाराष्ट्राला कनेक्टेड म्हणून हे 6 जिल्हे पकडले तर 70 जागा आहेत. 70 जागांमध्ये जर 5 जिल्ह्यांचा विचार केला तर युती आणि मित्रपक्षाच्या 34 जागा 2014 निवडून आलेल्या आहेत, आणि नगर जिल्ह्यामध्येही मला वाटतं 3 का 4 भाजप आहेत, 2 शिवसेना आहेत, हां राजळे आहेत, अशावर 5 ते 6 जागा तिथेही आहेत. तर आता जो मूळ प्रश्न होता ना पवारांचा की हे राजकारण पवारांभोवती का फिरतं आहे, आता पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसचा जर विचार केला तर 99 राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते कोण? तर पतंगराव कदम होते, ते आता हयात नाही आहेत. पृथ्वीराज चव्हाण एकमेव आहेत, मात्र त्यांना स्वतःच्या प्रचंड मर्यादा आहेत. सोलापूरमधून काँग्रेसचं असं कुठलंही मोठं नेतृत्व नाही आहे. रामकृष्ण मोरे पुण्यातून गेले, काँग्रेसचं मोठं नेतृत्व नाही आहे. हर्षवर्धन पाटील नेतृत्व आकार घ्यायला लागलं होतं, ते आकार घ्यायच्या आतच काँग्रेसमधनं बाहेर पडलं आहे. आणि नगर जिल्ह्यामध्ये जे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे होते, का जे एकमेकांचे तसे वैरी आहेत, राजकीय वैरी आहेत त्या जिल्ह्यातले, तर त्यांनी विखेंनी आपला स्वार्थ साधत ते आपले भाजपमध्ये गेले. आता तशी एकाकी झुंज ही बाळासाहेब थोरतांची पश्चिम महाराष्ट्रात आहे, आणि त्यांची पश्चिम महाराष्ट्र का त्यांच्यावर तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, आता त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी टाकली. मला तेच म्हणायचं होतं की ओव्हरऑल काँग्रेसनी कायम पश्चिम महाराष्ट्रात पॉवर असल्यामुळे काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांना तितकं एम्पॉवर होऊ दिलं नाही तुलनेने. पृथ्वीराज चव्हाण झाले पण ते त्यांच्या स्वतःच्याच खूप मर्यादा आहेत, त्यामुळे काँग्रेसची ही जी काय पिछेहाट आणि हेच मोदी फडणवीसांनी जे काही हेरलं आहे ना ती गंमत, ही निवडणूक पवारांभोवती नाही फिरत आहे नुसती, ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्राभोवती फिरते. विदर्भात नाही येतोस, काँग्रेस विदर्भामध्ये होती ना दाखवण, आता तिथं परिस्थिती काय? एकमेव खासदार आला आहे काँग्रेसचा तोही विदर्भात ना आला आहे, अर्थात ते शिवसेनेमध्ये अगोदर होती गोष्ट वेगळी, पण तरीसुद्धा विदर्भात 90
नंतर विशेषतः 2000 नंतर काँग्रेसने फार काही लक्ष दिलं नाही आणि त्याच्या एक्झॅक्ट उलट भाजपाने केलं. तिथे त्यांचे पाय होतेच, त्यांचं नेतृत्वही तिथनं येतं, त्यामुळे 2000 नंतर सारख्या भाजपच्या सीट्स तिथे वाढायला लागल्या. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाबद्दल बोलायचं झालं तर 2014 पर्यंत महाराष्ट्राचं सत्ता केंद्र हे पश्चिम महाराष्ट्र होतं, कारण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार खासदार या भागातनं यायचे. जेव्हा 2014 भाजप निवडून आलं ते सत्ता केंद्र नागपूरला म्हणजे विदर्भात शिफ्ट झालेलं आहे, त्यामुळे भाजपाचा निश्चितच तिथे फोकस राहील, त्यांना तिथल्या जास्त जागाही मिळतील. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला माहिती आहे की आपल्याला जर पुन्हा सत्तेत यायचं असलं, या खेळामध्ये कमबॅक करायचं असलं, तर पश्चिम महाराष्ट्र आणि काही अंशी मराठवाडा जिंकणं भाग आहे. आणि त्यामुळेच आपण बघितलं की शरद पवार विदर्भात जात नाहीत, ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जातात आणि त्याच भागात ते सारखे सारखे फिंट आहेत, तिथे इमोशनल भावनिक आवाहन वगैरे करत आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्राचं महत्त्व किंवा एक सत्ता केंद्र म्हणून परत जर खेळात यायचं असेल तर इथे कॅम्पेन करणं गरजेचं आहे. याचबरोबर एक छोटंसं की भाजपासाठी शहरी जो भाग आहे तो फार महत्त्वाचा राहिलेला आहे, तिथे त्यांना रिस्पॉन्स मिळतो. आपण 14 निवडणुका बघितल्या तर मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या साधारण 70-72 सीट्समध्ये भाजपच्या एकट्या 46 जागा आलेल्या आहेत. पुण्यामध्ये तर 8 पैकी 8 आल्या, नाशिकात सगळ्याच्या सगळ्या आल्या, नागपूरमध्ये 5 च्या 5 शहरांमध्ये त्यांच्या आलेल्या आहेत. भाजपा तिथे परत फोकस करून त्यांनी विशिष्ट काम, विशिष्ट पद्धतीने कामसुद्धा केलं, मेट्रोसारखे मोठे कामं केलेत. आणि आज आपण बघितलं, सामान्य माणसांमध्ये बघितलं तर मेट्रो इज अन ॲड कॅम्पेनर फॉर BJP. त्यांना वेगळं कॅम्पेन करण्याची गरज नाही, कारण ते खांब दिसतात, पिलर दिसतात, जरी मेट्रो सुरू झालेली नसली पुण्यात तरी. त्यामुळे तो फायदा निश्चितच भाजपा घेऊ इच्छितं. इथे जो मुद्दा म्हणलास तो महत्त्व आहे की राष्ट्र, जसं प्रशांत पण म्हणाला की मराठवाडा आणि राष्ट्र पश्चिम महाराष्ट्र याच्याकडे शरद पवार जास्त लक्ष देत आहेत. मेबी बॅक टू बेसिक्स, जिथून आपल्याकडे वर्षानुवर्ष त्यांना रसद मिळाली तिथंच पुन्हा एकदा जाऊन त्यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतायत. दोन मुद्दे आहेत अगदी छोटे, ते आपण बोलूया, त्या निवडणुकीमध्ये कितपत ते महत्त्वाचे ठरतील. एक आहे तो राज ठाकरे, ते निवडणूक लढणार की नाही अजूनही माहीत नाही, पण त्यांची चर्चा कायम झाली, लोकसभेतसुद्धा झाली, आतासुद्धा होते आहे ED च्या चौकशीमुळं आणि नंतरच्या राजकारणामुळं. तर राज ठाकरे हा विषय आणि यूथ, कारण त्यांना गर्दी तर भरपूर मिळाली. सो तुला असं वाटतं का की मनसे इफेक्ट काही या निवडणुकीमध्ये असेल किंवा ते प्रयत्न करतील? मनसेचा अनफॉर्च्युनेटली लोकसभेला आपण पाहिलं रिस्पॉन्स प्रचंड होता, म्हणजे सभांना असेल किंवा एकूण जे त्यांचं म्हणजे चर्चा झाली, त्यांचं लाव रे तो व्हिडिओ हे कॅम्पेन टॅगलाईन झाली होती सगळीकडनं, इव्हन नेत्यांच्या तोंडात ती भाषा आली होती इतर पक्षांच्या सुद्धा. पण मनसेचा कार्यकर्ता त्यांच्या बरोबर होता का तर तो किती प्रमाणात आहे हा प्रश्न विचारायला पाहिजे. त्यांनीही स्वतः त्याचा अभ्यास करायची गरज आहे, कारण ग्राउंड लेवलला मनसेची कोणी तयारी सुरू केली आहे माहिती आहे तुला? अजिबातच नाही. जे लोक आहेत ते फॉर्मली सोडून भाजपमध्ये आम्ही जायला तयार आहोत, किंवा जर आमचा पक्ष लढणार नसेल तर मग आम्ही भाजपचं कॅम्पेन का नाही करायचं ह्या माइंड. कारण एक तर त्यातले मोठा चंक हा शिवसैनिक आहे मुळातला, आणि आज जर पाहिलं आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये तर अप्पर हँड जसा राईट विंगचा आहे ते लक्षात घेता मग त्याच्याकडे त्यांचं कल वाढणं हे साहजिक आहे. वाटतं की हे जे कार्यकर्ते आहेत जे रेस्टलेस झालेत ते ऍटलीस्ट फोर्स करेल की निवडणूक आपण लढवूयात तरी, कारण एक प्रवाह असा चर्चा झाली की कदाचित लढवणार नाही. प्रचंड प्रमाणात हे केलं जात आहे कार्यकर्त्यांकडनं, मेसेजेस जात आहेत, स्वतः जाऊन भेटतायत लोक. आणि मुळात प्रश्न हा आहे की आपण जर निवडणूक लढवली नाही तर आपल्यासाठी कार्यक्रम काय. लोकसभेच्या वेळेलाही हाच प्रश्न विचारला होता की आपल्या कार्यकर्त्यांनी करायचं काय, आणि याचमुळे अनेक लोकांनी म्हणजे मनसेचे कार्यकर्ते माहिती असलेले कार्यकर्ते असून सुद्धा नेते असून सुद्धा ओपनली BJP कॅम्पेनिंग लोकसभेच्या वेळेला अनेकांकडनं झालं. आणि तेच यावेळेला, कारण युथमध्ये असलेली मोदींची क्रेज आणि तो चेहरा तसंच आता फडणवीसांना पोर्ट्रे करणं या दोन्ही गोष्टींचा फरक पडतो आणि तो त्याचा विचार करतात मनसे. त्या सगळ्यांची पण पॉलिटिकल करिअर आहेत, कारण जर हा काळ पूर्णपणे निवडणुका न लढता गेला तर ते कदाचित विचार करेल, त्यामुळे कदाचित तो कार्यकर्त्यांचा फोर्स राज ठाकरे निवडणुका लढवण्याला आणि किती जागा लढवायला भाग पडतो हे बघायचं आहे. एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीनं खूप महत्त्वाचा रोल प्ले केला होता, दलित मुस्लिम अशी दोन मत एकत्र आली होती आणि त्याच्यामुळं जरी भाजपची आणि मोदींच्या नावाची लाट होती तरी सुद्धा त्यांनी किती मतं घेतली हे सगळ्यांना बघितलं, हे खासदारसुद्धा आले. आता ते एकत्र लढत नाही आहेत. सो लोकसभेपेक्षा विधानसभेचा मतदारसंघ आणि मतदारसंख्या छोटी असते, सो त्याच्यामुळं ते ज्यांची युती न होणं आणि मार्जिनही कमी होणं याचा फायदा कोणाला होईल? मला दोन्ही शक्यता वाटतात, म्हणजे वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळं हे होऊ शकेल. एकतर आघाडी म्हणून एकत्रित ताकद त्यांची कमी झाली असं म्हणणं शक्य आहे. एक दुसरा मुद्दा असा आहे की विभागलीच गेली ना, एकत्र राहिली असती तर विधानसभा मतदारसंघ जिंकता येईल एवढी मतं नक्कीच झाली असती. आपण म्हणजे ट्रेडिशनली कुठली मतं विभागली गेली, आपण राईट विंग आणि काय जी सेक्युलर असं म्हणू त्यापैकी मतं विभागणी झाली. आता इश्यू असा आहे की वंचितचा एक उमेदवार आला असता तर कदाचित दोन उमेदवार येतील,
मग ज्यांना काय वंचितचा उमेदवार आता उघड जातीय चर्चा करायची का नाही, एक जो दलित असेल त्यांना मतदान देणारे वेगळे देतील, एखादा मुस्लिम उमेदवारवाला त्यांना एक चॉईस आणखीन वाढेल, त्यामुळे ही मतविभागणी आणखी वाढूही शकते असं मला वाटतंय. तुम्ही जरा गेल्या 20 वर्ष बघा, 99 पासनं अगदी आत्तापर्यंत 1-2 इलेक्शन नाही लढलेलो आपण, आपण कायम ट्रँग्युलर केलं आहे, 4 केलं आहे. जर ही इलेक्शन 1-2 झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी इलेक्शन ठरेल. 1-2 म्हणजे प्रत्येक पक्ष वेगळे वेगळे का युती आणि आघाडी उमेदवार, प्रमुख 2 उमेदवार सरळ लढत नाही लढलेलो आपण 20 वर्ष गेली, त्यामुळं युती होणार की नाही याचं गणितही याच्यात आहे. वंचित का येत दोन्ही आपण ऑप्शन बघू. जर समजा आघाडी झाली म्हणजे युती वर्सेस आघाडी अशी सरळ जी आहे ती जर झाली तर कोणाला फायदा होईल, आणि जर 4 पक्ष वेगळे वेगळे लढले तर मत जी विभागलेल्याचा फायदा कोणाला होईल? आज तर अप्पर हँड हा भाजपला आहे, म्हणजे सर्वाधिक मोठा पक्ष भाजप राहणार आहे. तो का 120 राहणार, 140 राहणार का 80-90 वर राहणार, हा एवढाच प्रश्न आहे. याच्यात काही सर्वाधिक मोठा पक्ष भाजप राहणार हे निसंशय आहे. त्यात काही आत्ता कोण काय त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण सर्वव्यापी म्हणजे काय किमान लोकसभेचे निकाल तसं सांगतात, लोकसभेचे निकाल तसे दाखवतात. परंतु मलाही अजूनही डाऊट आहे की सरळ लढत शिवसेना भाजप करेल याच्याबद्दल मला आजही शंका आहे. म्हणजे कोण शिवसेना भाजप एकत्र नाही सरळ लढतील हे तयार होतील. अच्छा, वेगळ्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या लढतीला तयार होतील. बर, त्याच्यामुळे कदाचित युतीही तुटायची, ऐनवेळेस तोडून हे परत अफजल खान आणतील, परत शिवाजी महाराज लढायला आणतील, कदाचित तेही खेळ या ठिकाणी घातला जाईल, किंवा बऱ्यापैकी MIM लढवलं जाईल आणि त्याच्याही मतदारसंघ मी तर आहे ना स्लाईस ऑफ वोटिंग, म्हणजे जिल्हा परिषदेच्या गटाचं स्लाईस ऑफ वोटिंग भाजपने केलेलं आहे. तर कुठल्या गटात कोणाचा प्रभाव आहे, किती जिल्हा परिषद गट केल्यानंतर कोण उमेदवार द्यायला पाहिजे, विरोधी कोण उमेदवार आणला पाहिजे. समजा माझं गाव आहे संगमनेर तालुक्यातलं, माझ्या गावच्या साध्या साध्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये BJP ऑफिशियल नंबर गेल्या 2 वर्षापासून आहे, किती इंटेलिजन्स कलेक्ट केला असेल. त्यामुळं इतकं टेक्निकल लेवलवर भाजप फार पुढे. या मशिनरीचा उपयोग होतो, बाकीचे पक्ष ते किती करतात? जसं प्राचीन उल्लेख केला की आत्ता शरद पवारांची यात्रा सुरू झाल्यानंतर एक सोशल मीडिया कॅम्पेन केलं गेलं होतं, पण ऑफकोर्स या निवडणुकीमध्ये बाकीचे आपण जर राजकारण जितकं आपण चर्चेला घेतलं पण त्यावर तुम्ही म्हणता तसं ही जी मशिनरी आहे आणि कम्युनिकेशन आहे याचा परिणाम 2014 भारतामध्ये दिसतो आहे, विशेषतः व्हॉट्सॲप सोशल मीडिया फेसबुक या सगळ्याचाच परिणाम दिसतो आहे, तोही याच्यामध्ये दिसेल. बघायला मिळतोय ते म्हणजे जसं त्यांनी उल्लेख केला की इंटेलिजन्स कलेक्ट करणं आणि सोशल मीडियावरनं तो डेटा अनालिसिस हा तर आपण ओपनली बघितलेलाच आहे, पण ज्या पद्धतीने भाजप आज लोकांना टॅप करत आहे, म्हणजे लोकसभेच्या कॅम्पेनच्या वेळेला बारामतीमध्ये मी पाहिलं होतं त्यांच्याकडे यादी होती पवारांवरती या ना त्या कारणाने नाराज झालेल्या लोकांची, कुटुंबावरती, आणि त्या लोकांना जाऊन भाजपचे कार्यकर्ते भेटत होते की तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकता इतक्या मायक्रो लेवलला. म्हणजे अख्ख्या मतदारसंघ तर झालाच, पण इव्हन गावामध्ये सुद्धा तसं बारामतीमध्ये पटकन म्हटलं की आपण हे इम्प्रेशन असतं की पवारांच्या विरोधात साधारण कोणी नसेल जे ओपनली इतर पक्षात आहेत ते, पण छोट्यात छोटं म्हणजे अगदी कारखान्याच्या बिलांपासनं ते अगदी कुठल्या एखाद्या वक्तव्यावरनं नाराज झालेली लोक अशी एक 700 जणांची यादी त्यांनी काढलेली होती, त्यातल्या प्रत्येकापर्यंत त्यांचा संपर्क झालेला होता. या लेवलला जर हे होणार असेल तर निवडणूक कशी असेल? सो निवडणूक ही केवळ आपण जसं राजकीय प्रभाव आणि प्रत्येक पक्षाची काय स्थिती आहे, आयडियॉलॉजी काय, याच्यावर ठरली जात नाही. ज्या प्रकारचं हे मायक्रो मॅनेजमेंट ज्या लेवलला पोहोचलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा निवडणुकीचं गणित जे आहे ते भारतामध्येच काय देशभरात सगळीकडे ठरतं आहे. महाराष्ट्र याला काही अपवाद असेल असं दिसत नाही आहे, पण तुर्तास महाराष्ट्राचा पट जो आहे हा अशा पद्धतीने रंगलेला आहे. युती होणार किंवा नाही त्याचे प्रत्येकाचे पॉझिटिव्ज आणि निगेटिव्ज आहेत, त्याच्यावर तो निर्णय घेतला जाईल. पण अजूनही सरळ थेट लढत होईल का हे कोणालाच माहीत नाही आहे. काय होतं आहे अर्थात आपण फेसबुकवर, BBCच्या वेबसाईटवर, सोशल मीडियावर प्रत्येक वेळेस ही चर्चा करत राहू. हे सगळे पत्रकार मित्र आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या BBCच्या निवडणूक गप्पा 5 टक्कामध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद.